विधानसभेला 90% तरुण आणि तरुणींना संधी देणार। निवडणुकीमध्ये नवीन चेहरे समोर आणले जातील। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाचं विधान केलं। ऐरोली बेलापूर मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढल्याचं देखील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। जवळपास 90% आम्ही यावेळेस विधानसभेमध्ये तरुण आणि तरुणींना संधी देणार आहो। नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीचं आयडेंटिफिकेशन आमचं सुरू झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।